2 कप मैदा, या कप ने एक मैदा घ्यायचा 2 कप, अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ। आता सर्व पीठ मिक्स करून घेऊया तुपामध्ये। सर्व पीठ तूपमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता अशा प्रकारे मूठ तयार झाली पाहिजे। थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया। पीठ मळून झालेलं आहे, असं मऊसूत पीठ मळायचं। आता बाऊलला जरा थोडं तूप लावून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये पीठ ठेवूया आणि 10 मिनिट रेस्ट करायला ठेवूया झाकण लावून। 3 चमचे तेल छोटे, जीरा 1/2 चमचा छोटा, हा धना कुटून घेतलेला, 1 कांदा कट केलेला बारीक, थोडं तेलात परतून घेऊया ब्राऊन, 4 हिरव्या मिरच्या कट केलेला बारीक, क्रश केलेलं आलं 1 चमचा, थोडं परतून घेऊया तेलात, कुरून घेतलेला मटार हिरवा 1 करून घेऊया, 1/2 किलो बटाटो उकडलेला थोडं परतून घेऊया। करून आता चाट मसाला घालूया, हिरवी कोथिंबीर घालूया कट केलेली थोडीशी, आणि मॅशरने मॅश करून झालेलं आहे। आता थोडं थंड होण्यासाठी ठेवूया। 2 चमचे मैदा या चमच्याने, 2 चमचे तूप टाकूया आणि चांगलं मिक्स करून पेस्ट तयार करून घेतलेली आहे। अशा प्रकारे ठीक पाहिजे त्याची। पीठ मळून झालेले आहे, 10 मिनिट झालेले आहेत आणि अशा प्रकारे आम्ही रोल बनवून घेतलेला आहे। आता ह्याचे एक एक पीस काढून घेऊया। अशा प्रकारे 10 पेढे कट करून घेतलेले आहेत। थोडं पीठ लावून घेऊया पोळपाटाला आणि लाटून घेऊया। पान घ्यायचं, त्यावरती मैद्याची पेस्ट सर्व पानाला लावून घ्यायचं। अशा प्रकारे सर्व लावून घ्यायचं। सर्व पानाला पेस्ट लावून घेतलेलं आहे, थोडासा मैदा भुरभुराचा। आता दुसरं एक पान ठेवायचं। अशा प्रकारे सर्व पान 10 लेयर लावून घेतलेले आहेत। आता बारीक सुरळी तयार करायची अशी। कडा कापून टाकूया। अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे। आता असं अलगवत दाबायचं, जास्त नाही, आणि लाटपाटाला पीठ लावून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं अलगवत। एक टोपण ठेवूया आणि गोल आकार देऊया, तर त्यावरती सारण ठेवूया बटाट्याचं आणि कडांना थोडं पाणी लावून घेऊया। अशा प्रकारे पॅक करून घेऊया आणि सर्व पॅटीस करून घेऊया अशा प्रकारे। आता एक पॅटीस तळून घेऊया बंद गॅसवरती। आता पलटूया, सोने रंगावरती तळून घेऊया। तुम्ही बघू शकता सोने रंगावरती तळून झालेलं आहे। आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया।